ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपण तलाठी भरतीचे 2019 जे काही पेपर झाले, महापरीक्षेने घेतले, ते सर्व पेपर आपण यूट्यूब चॅनलवर प्रेझेंट करणार आहोत. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लाव रे जोर होऊन जाऊ दे 2022 गुलाल. चला तर मग प्रश्नाला सुरुवात करू आपण. पहिला प्रश्न आहे, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स चूज द सेंटेन्स दॅट इज पंक्चुएशन करेक्टली. तर मित्रांनो, पंक्चुएशन लावायचे आहेत आणि यातलं करेक्ट आन्सर आहे ए नंबरचं. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? हरिभाऊ बागडे, सी विद्यासागर राव, राधाकृष्ण विखे पाटील, सुमित मुळीक. तर मित्रांनो, सध्याचे कोण आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहेत मला. सध्याचे जे की माहिती आयुक्त महाराष्ट्र राज्य कोण आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, सर्च करून ठेवा मित्रांनो. आता तयारी ही जोमाने आणि प्रत्येक प्रश्नाची केली पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण. चला लवकर लवकर. चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव नाउन टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. द विलेजर्स वेअर शॉक्ड टू सी डॅडेश ऑफ सीप्स अपॉर्चिंग द शोर. याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो, डायरेक्ट आन्सर सांगणार आहे मी, अ फ्लीट. कबड्डी प्रो कबड्डी लिंकमधील पुण्याचा कबड्डी संघ पुणेरी फलटणचा वर्तमान कप्तान कोण आहे? गिरीश एर्नाक हे याचं योग्य उत्तर आहे. तो मुंबईस गेले क्रियापदाचे योग्य रूप सांगा. तो मुंबईस गेला. तर योग्य उत्तर आहे गेला, हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर बघा, जे काही तलाठीला प्रश्न येतात ते जास्त करून आपले चालू घडामोडी या घटकावर जास्त असतात. बघा, 2 नोव्हेंबर 2018 भारतातील दुसऱ्या सर्वात उंच बुद्ध प्रतिमेचे अनावरण कोठे झाले? तर ते झालेले आहे बिहारमध्ये. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर द गिवन सेंटेन्स. जॉन डॅडेस हिज लिटल सिस्टर बाय पुलिंग हर पोनेल टेल वॉज अनाउंड एनी इज एनीस इज अनिंग. तर योग्य उत्तर काय आहे? एज एनिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. रखरखीत पचपचीत लौकिक दुर्लौकिक वैयक्तिक सार्वजनिक टवटवीत मलूल. तर योग्य उत्तर काय आहे? रखरखीत पचपचीत हे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या बाजूने मालवण व वेंगुर्ल्यामध्ये नुकतेच बांधलेले विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली की वर्धा. तर याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतो? उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, पंतप्रधान, भारताचे मुख्य न्यायाधीश. योग्य उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रपती हे मुख्य माहिती आयुक्तांना शपथ देत असतात, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते? ती फुले, थोडी फुले, दोन फुले, ताजी फुले. सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे आपल्याला. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो, ती फुले. तुझ्या हातून हे काम होणार नाही अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. तुझ्या हातून हे काम होणार नाही करण कारकार्थ आहे. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन आयडेंटिफाय द कंपाउंड सेंटेन्स. इट वॉज अ नाईट ऑफ फेस्टिविटीज. शारॉन प्रिपेअर्ड द चॉकलेट फक्स अँड फर्स अँड देन
शी सर्व टू एव्हरी वन. तर मित्रांनो, अँड ज्या वाक्यामध्ये असतं आणि समुच्चय बोधक उभ्यानवी अव्यय कोणत्या वाक्यात आहे ते वाक्य करेक्ट असेल कंपाऊंड म्हणून. तर सामान्य ज्ञानाचा प्रश्न बघू आपण पुढला. शहरशहाच्या सत्तेदरम्यान महसूल खाती टिंबटिंब आणि टिंबटिंब हिंदवी भाषांमध्ये ठेवली जात होती. तर अरेबिक, प्राकृत, पारशी, संस्कृत. योग्य उत्तर आहे पारशी. खालीलपैकी कोणत्या पर्यायात विशेषण नाही आहे? चांगली मुले, काळा कुत्रा, मुली मुले, हिरवे रान. मुली मुले याच्यात विशेषण नाही आहे, लक्षात घ्या. खालीलपैकी कोणत्या गटामध्ये केवळ जैव विघटनशील घटक असतात? केक, पॉलिथीन आणि गवत, गवत, लाकूड आणि प्लास्टिक, फळाच्या साली, केक आणि कोबी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जैव विघटित जर विचारलं असेल तर योग्य उत्तर आहे फळाच्या साली, केक आणि कोबी, याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, आता बघा हा आर्टिकलचा प्रश्न कसा सोडवायचा, कसा क्रॅक करायचा ते सांगतो. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिव्हन सेंटेन्स. तर हरीश वॉज बॉर्न इन टू पुअर फॅमिली. अपुअर येते का रे? पुअर फॅमिली म्हणजे गरीब, गरीब कुटुंब म्हणजे एकावला उद्देशून नाही, सामान्य नाम आहे. म्हटल्यानंतर इथे काय येईल? अ पुअर फॅमिली बट एक्सेलिडिंग द स्टडिंग अँड रोज द बिकम द कलेक्टर ऑफ हिज टाउन. तर मित्रांनो, अ आणि द हे योग्य उत्तर येऊन जाईल इथे. हात लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ का सांगा. स्पर्श करणे, उचलायला मदत करणे, शिवाशिवी ठेळणे, कृत्रिम हात बसवणे. तर याचं योग्य उत्तर आहे उचलायला मदत करणे, हात लावणे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, ओबीसी उपवर्गीकरण आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तेव्हाच्या त्या काळचा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न करंट अफेअर किंवा जी केचा प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती जी रोहिणी. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्याचा पराभव खालीलपैकी कोणी केला? अहमदशाह अब्दाली, नादीरशाह, मोहम्मदशाह, सादत खान. तर योग्य उत्तर आहे अहमदशाह अब्दाली. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्स. हिअर अपिअरन्स ANCE येतं का ENCE येतं? ए किंवा सी यापैकी कोणतं बरोबर आहे मित्रांनो? ANCE हे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न, काळ्या मातीत पुढीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते? नायट्रोजन, कॅल्शियम, पोटॅश की मॅग्नेशियम. योग्य उत्तर काय असेल मित्रांनो याचं? तर काळ्या मातीत मॅग्नेशियम नायट्रोजनची कमतरता असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, आकाशात एक आकृतीबद्ध तयार करतो अशा तारकासमोरा डॅडॅश म्हणतात. उल्का, लघुग्रह, धूमकेतू, नक्षत्र. योग्य उत्तर काय आहे? नक्षत्र असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न, तर बरेच इंग्लिशचे क्वेश्चन आपण स्किप करत आहोत कारण इंग्लिशचे आपल्याला जमत नाही, त्यामुळे आपण सांगत पण नाही विद्यार्थ्यांना. खाली दिलेल्या शब्दापैकी स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? निर्भसना, स्तवन, प्रार्थना, स्तोत्र. तर याचं योग्य उत्तर एक नंबरचं निर्भसना. दुसरे मेगाफूड पार्क महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले आहे? तर वर्धा, सातारा, औरंगाबाद, सोलापूर. याचं योग्य उत्तर औरंगाबाद आहे. तर पहिले जे की महाराष्ट्रातील मेगाफूड पहिले कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये. चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशनल फ्रेज फॉर द गिव्हन सेंटेन्स. द पीपल. तर मित्रांनो, डिसगेस्ड विथ द फॉल्स प्रोमाइसेस ऑफ द मिनिस्टर.
आणि सरते शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिल्लीची राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आलेले आहे? घटना सुधारणा कायदा 1952, घटना 1970 सुधारणा कायदा 1991, घटना 10 सुधारणा कायदा 1961, घटना 52 सुधारणा कायदा 1985। योग्य उत्तर काय आहे? घटना 1969 सुधारणा कायदा 1991 हे याचं करेक्ट उत्तर आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहिलेले आहेत। तर शेवटी जाता जाता तुम्हाला प्रश्न देतो, खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते आहे? गोड, दुहेरी, सर्व, माझे। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।